नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद कुमार, श्रीकृष्ण योग कुटीरतर्फे क्रीडास.com या वेबसाईटवर आपलं योग क्षेत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आपलं अभिनंदनसुद्धा करतो की एका अतिशय चांगल्या मार्गावर जाण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आपण योग क्षेत्रामध्ये या माध्यमातून प्रवेश करीत आहात. आपल्यापैकी अनेकांना कदाचित योग म्हणजे काय याची थोडीशी पुसटशी कल्पना असू शकते, परंतु बरेच जण आहेत की ज्यांना योग म्हणजे फक्त योगासनं वगैरे माहीत आहेत, किंवा फार तर मेडिटेशन हा एक योगाचा भाग असतो हे पण बऱ्याच जणांना माहीत असेल. परंतु आपण आज या योगाबाबतची थोडीशी रंजक अशी माहिती बघणार आहोत की म्हणजे योगा म्हणजे काय. मग आपण हे सगळं खूप चर्चा ऐकतो, आपण काही जण योगा करीतही असतो, परंतु याच्या मुळाशी आपण कधी जाण्याचा प्रयत्न करीत नाही. तर अगदी छोट्या छोट्या मुद्द्याद्वारे आपण बघणार आहोत की योगा म्हणजे नेमकं काय आहे. तर मित्रांनो, योगा म्हणजे एक आपली भारतीय पुरातन जीवनशैली म्हणू आपण त्याला. प्राचीन काळामध्ये ही एक जीवनशैली होती, एक आपली संस्कृती होती की ज्या संस्कृतीमध्ये किंवा ज्या जीवनशैलीमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या शुद्धिक्रिया, मग आपण जे आपल्याला माहीत आहे ती वेगवेगळी योगासनं आणि हजारो प्रकारची योगासनं आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि अनेक अशा प्रकारची प्राणायाम आहेत, बंध आहेत, मुद्रा आहेत. आता या दोन तीन गोष्टींशी आपण अनभिज्ञ असतो थोडेसे, आपण ते हळूहळू बघूयात. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिटेशन टेक्निक्स आहेत आणि या सगळ्यांचं मिळून एक जीवनशैली निर्माण होते आणि ती जीवनशैली म्हणजे योगा, किंवा ज्याला योग म्हणता येईल. मग प्रत्येक जीवनशैलीला एक इतिहास असतो, याचा इतिहासामध्ये काहीतरी उल्लेख सापडतो. तसंच आपल्या या योगशास्त्राचा सुद्धा आहे निश्चित, त्याचा कालखंड जरी सांगता नाही आला तरी तो अतिप्राचीन अशा आपल्या भारतीय प्राचीन वाङ्मयामध्ये याचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये मुख्यत्वे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ऋग्वेदामध्ये योगाचा बराचसा उल्लेख आढळतो. आता हा सगळा उल्लेख जो आहे, हा सगळा उल्लेख आहे प्रत्यक्षामध्ये एखादं आसनाचं नाव, एखाद्या प्राणायामाचं नाव असा नाही आहे, तर योग हे तत्वज्ञान म्हणून या सर्व ग्रंथांमध्ये उल्लेखलेलं आहे. एक महान असं तत्वज्ञान या योगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग वेगवेगळे असे तत्वज्ञानाचे रेफरन्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आहेत. उपनिषद हा म्हणजे आपल्या प्राचीन वाङ्मयाचा भागच आहे. आणि मग हा अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये जे काही योगविषय तत्वज्ञान मांडलेलं आहे ते खूप विखुरलेलं होतं. आणि या विखुरलेल्या तत्वज्ञानाचा जर अंगीकार करायचा असेल तर मग त्याला असं प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास करावा लागेल, किंवा अनेक ग्रंथांचा त्यासाठी अभ्यास करावा लागेल. आणि मग हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस महर्षी पतंजली, आपण अनेकांनी यांचं नाव ऐकलेलं आहे, महर्षी पतंजलीनी त्याला एक युनिफॉर्मिटी देण्याचा प्रयत्न केला, याला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, या योगाच्या ज्ञानाला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे वेगवेगळ्या ग्रंथांमधून एकत्रित झालेलं ज्ञान, झालेलं तत्वज्ञान ज्याला म्हणू आपण, की हे सगळं तत्वज्ञान त्यांनी अत्यंत कमी अशा सूत्राद्वारे, सूत्र म्हणजे त्याला आपण कदाचित फार शॉर्ट मिनिंगमध्ये आपण त्याला श्लोक म्हणूयात, या श्लोकांमधून, तसं सूत्र आणि श्लोकांमध्ये याच्या अर्थामध्ये बरंचसं अंतर आहे, परंतु आपण एक आपल्याला समजण्यासाठी की या सूत्रांमधून या श्लोकांमधून त्यांनी हे सगळं तत्वज्ञान अत्यंत कमी स्वरूपामध्ये त्यांनी हे तत्वज्ञान, असं महान असं तत्वज्ञान मांडलं. आणि त्यांनी हे सगळं तत्वज्ञान आपल्या पतंजली योगसूत्र या ग्रंथाद्वारे मांडलं. आणि हे प्रत्यक्षामध्ये या ग्रंथामध्ये सुद्धा काही म्हणजे आसनांचा उल्लेख नाही आहे, आसन हा शब्द आलेला आहे परंतु तो एक विशिष्ट सिक्वेन्समध्ये आलेला आहे, त्यामध्ये कुठल्याही योगासनाचं नाव नाही आहे. मग हे प्रत्यक्षामध्ये ही योगासनाची किंवा या प्राणायामाची नाव कुठून आलेली आहे, तर मग त्याही पुढे जाऊन म्हणजे या महर्षी पतंजलींच्या काळाच्या नंतर एक असा सर्वसामान्यपणे असं समज झाला की हे सगळं तत्वज्ञान प्रत्येकाला अंगीकारणं अवघड जाईल. आणि म्हणून मग ऋषी स्वात्माराम असतील, महर्षी घेरंड असतील, गोरक्षनाथ असतील, यांनी सर्वसामान्य जनतेला समजेल, उमजेल आणि त्यांना फायदा होईल अशा पद्धतीने
योग अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामधून. आणि मग ह्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्यामध्ये अनेक पुढे ग्रंथ आहेत, त्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये या योगाभ्यासाबद्दल जी काही तत्त्वज्ञान मांडण्याच्या पद्धती होती या पद्धतीमधून काही एक ठळक आपण गोष्टी बघणार आहोत. या ठळक गोष्टीमध्ये पतंजली योगसूत्रामध्ये योगाविषयक सांगताना योगश्चित्त वृत्ती निरोध असं पतंजलीने म्हटलेलं आहे, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग असा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो. त्याच्या डिटेलिंगमध्ये आपल्याला जायचं नाही. भगवद्गीतेमध्ये तर पूर्ण भगवद्गीता ही योगाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. मग त्यांनी काही श्लोकांमधून असं आलेलं आहे, समत्वम योग उच्यते, म्हणजे इक्वॅलिटी म्हणजेच योग, हे एका दोन गोष्टींमधलं समभाव म्हणजे योग असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्यानंतर योग कर्मसु कौशलम, म्हणजे कुठल्याही कामामध्ये कौशल्य राखणं किंवा कौशल्य मिळवणं किंवा कुठलंही काम हे कौशल्यपूर्ण करणं म्हणजे योग असा सर्वसाधारणपणे भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्यानंतर पाशुपतशास्त्रामध्ये की आत्मा आणि परमेश्वर यांचं मिलन किंवा यांचा संयोग म्हणजे योग असं म्हटलेलं आहे. अशी वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या संकल्पना योगाच्या बाबतीमध्ये मांडलेल्या आहेत. थोड सर्वसाधारणपणे असं आपल्याला समजायला हरकत नाही की एक खूप गहन असं शास्त्र आहे, एक महान आणि प्राचीन असं तत्त्वज्ञान आहे की जे तत्त्वज्ञान आपल्याला खूप सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला समोर या वेगवेगळ्या महान ऋषीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला यामध्ये फारसं खोल जरी जायचं नसेल, एक काही भागाचा आपण एक प्रॅक्टिकल म्हणून एक प्रात्यक्षिक म्हणून आपण याचा अभ्यास पुढील काही सेशनमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपण या सर्व गोष्टीचं स्मरण करावं, चिंतन करावं मी अशी आपणास विनंती करतो. आणि आपलं पुनश्च एकदा आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद.